लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत नवी मुंबई महानगर महानगरपालिकेची स्थापना होऊन अनेक वर्ष झाली या अनेक वर्षांमध्ये या पालिका मुख्यालयचं नामकरण आतापर्यंत झालेलं नाही आहे आपण पाहिलं की नव्या मुंबईमध्ये अनेक रस्ते अनेक इमारती अनेक वेगवेगळा संस्थांना नावे जी देण्यात आलेलेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ती कित्येक लोकांना ती नावंसुद्धा माहिती नाहीत त्यांचं नव्या मुंबईमध्ये कोणाचं योगदानही नाही किंवा आपण एखाद्या रस्त्यातून जातो तर त्या एखाद्या नगरसेवकाच्या आईचं किंवा वडिलांचं नाव असतं पण त्याचा काही इथे संबंधही नसतो पण तरी आपण त्याला महानगरपालिकेने नावं दिलेल्या आहेत आज आम्ही विचार केला सगळ्या आमच्या कमिटीने बसून की आपण नवी मुंबई पालिका मुख्यालयाला का नाव देऊ नये आज महाराष्ट्रामध्ये अनेक पालिका मुख्यालयं आहेत त्यांची नावं आहेत कोणाचं सावित्रीबाई आहे कोणाचं आणखीन काही आहे शिवाजी महाराज आहे तर मा आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांची कारकीर्द महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजलेली असेल शिवाजी महाराजांपेक्षी ती छत्रपती संभाजी महाराजांची तर आम्ही असा सगळ्यांनी मिळून विचार केला की का नाही आपण छत्रपती संभाजी राजांचं नाव या पालिका मुख्यालयाला द्यावं अनेक लोकांची नावं उद्या येतील पण त्यांची कारकिर्द काय असेल त्या कारकिर्दीचा जर आपण भान ठेवला तर संभाजीराजांचं जर चारित्र तुम्ही वाचलं किंवा बघितलं तर त्यांची स्वतःची पत्नी बावीस वर्ष दिल्लीमध्ये जेल होत जेलमध्ये होती असं हे कुटुंब होतं की या कुटुंबानी स्वराज्याची शिवाजी महाराजानंतर त्यांनी हे संपूर्ण स्वराज्य सांभाळलं वाढवलं आणि ते एकदम रयतेला न्याय देण्याचं काम केलं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी केले अनेक गड किल्ले त्यांनी जिंकले त्याच्यात भर टाकली ती छत्रपती संभाजी राजांनी टाकलेले त्याची माहिती प्रत्येकजण आमच्या तुम्हाला देणारच आहे पण या मी तुम्हाला दिलेल्या पत्रामध्ये मी संभाजी महाराजांचा थोडक्यामध्ये तुम्हाला परिचय दिलेला आहे की त्यांच्या भाषावर किती प्रभुत्व होतं त्यांनी अनेक लेख लिहिले अनेक त्यांनी संग्रह लिहिले जे संस्कृतमध्ये होते जे मराठीत उच्च विभूषित शिक्षण होतं ज्यावेळी परकीय लोक आपल्या या देशात आले इंग्लिशमध्ये बोलायचे त्यावेळी संभाजी महाराज हे त्यांच्याशी इंग्लिशमध्ये संवाद साधायचे सर्व भाषांवर प्रभुत्व असायला एकमेव नेतृत्व होतं या राज्यामध्ये ते छत्रपती संभाजी महाराज त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचा शौर्य त्याचा पराक्रम त्यांचं संस्कृत पंडित धर्माधिकारी ह्याच्यावर सगळं समाजकारण राजकारण मी हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे यांचं जर एखादं छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या पाहणी जर एखादं पुस्तक आलं तर आपण ते नक्की वाचावं किंवा एखादं त्यांचा पिक्चर बघायला मिळाला तर नक्की त्यांचा पिच्चर आपण बघावं आणि त्यांचं जीवन किती खडतर गेलं किती संघर्षमय गेलं हे आपल्याला बघायला मिळालं असा वीर योद्ध्याचं नाव आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुखाला लागावं अशी आम्ही मागणी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील त्याच्यानंतर प्रधान सचिव असतील त्यानंतर आमचे सभागृहाचे अध्यक्ष असतील त्यांनाही आम्ही दिलेलं आहे त्याचप्रमाणे अभिजित बांगर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आपण या ठराव बनवून आपण ताबडतोब सरकारला द्यावा आणि हे कार्यालयाला नाव आपण देण्यात यावं हां विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा हे पत्र दिलेलं आहे म्हणजे आपण सगळ्या नेत्यांना पत्र देऊन या महानगरपालिकेला नंतर कुठे वादविवाद होऊ नये आणि छत्रपती संभाजी महाराज हे सगळ्यांचं आदरणीय स्थान आहे बारा बुलेदारांचं स्थान आहे मराठ्यांचं स्थान आहे सगळ्यांचं स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे जर कोणी जर छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं केलं असेल तर ते बारा बुलेतदार असतील कोळी असतील मुस्लिम समाजाचे लोक असतील हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे ठामपणे उभे होते बाजूप्रभूंनी खिंड लढवली असे अनेक योद्धे होते ज्यांची नावं आज आपण घेतली तर कमी आहेत त्यांचीच ती सैना पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये काम करून या राज्याचा विस्तार केलेला आहे आणि अशा योद्ध्याचं नाव हे पालिका मुख्यालयाला द्यावं अशी आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे आता आपण छत्रपती संभाजी महाराज या मुख्यालयाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे इथल्या जनतेची मागणी आहे आणि इथल्या अनेक लोकांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितलं की हे नाव अतिउत्तम आहे आणि त्यांचं कार्य त्यांचं जे असलेला इतिहास हा नवीन पिढीला माहिती असावा की आपण छत्रपती संभाजी महाराजांचं नाव का देतो हे सगळं नवीन पिढीला त्यांच्या आतापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे पण संभाजी महाराजांचं जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हालाही तो इतिहास कळेल पुढच्या पिढीला तो इतिहास कळला पाहिजे आणि नवी मुंबई असं शहर आहे की याच्यामध्ये हे कॉस्मोपॉलिटी शहर आहे याच्यामध्ये अनेक जाती धर्माची लोकं राहतात आणि प्रत्येकाला म्हणजे दिल्लीपर्यंत ते गल्लीपर्यंत छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते काय होते यांचा सगळा इतिहास माहिती आहे आणि अनेक मी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी पण मी बोलली त्यांनीही सांगितलं की हे नाव अतिशय उचित राहील आणि पुढच्या पिढीलासुद्धा याचा उपयोग होईल या नावाचा की छत्रपती एवढ्या नव्या मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या मुख्यालयाला जे आपण नाव देतो ते का देतो कशासाठी देतो याचं कारण काय हे लोकांना आणि पुढच्या पिढीलाही कळेल असं मला सांगावंचं वाटतं